पंतप्रधानांनी वेदनेची खपली काढली आहे असा थेट निशाणा साधण्यात आलाय. शिवसेनेनं पंतप्रधानांवरती निशाणा साधलाय. देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पुढील 25 वर्षे हा देशाचा अमृत काळ असल्याचं नमूद केलं. मात्र याचवेळी 14 ऑगस्ट हा देशाचा फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळण्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 साली झालेल्या देशाच्या फाळणीच्या आठवणी ताज्या झाल्या. या पार्श्वभूमीवरती आता शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधण्यात आलाय. दोन्ही देशांमधील दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतंच. आता त्यांनी या वेदनेची खपली उचकटून काढली आहे अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.